संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल गुळाच्या खुसखुशीत अशा कापण्या नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारी बेलायकन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया एका बाउलमध्ये आपण टाकणार आहोत पाऊन वाटी गुळ मी वाटी ते छोटी वाटी घेतली आहे त्यात आपण तेवढंच पाणी टाकणार आहोत आणि गूळ आपण पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत जेवढा आपला गूळ होता तेवढंच पाणी घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आपण टाकणार आहोत एक मोठी वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा बेसन थोडंसं मीठ अगदी चिमूडभर एक चमचा बारीक रवा थोडासा ओवा ओव्याने खूप छान टेस्ट येते म्हणून आपण इथं थोडासा ओवा वापरला आहे सुंठ आणि वेलचीची पूड एक चमचा तीळ आता आपण त्यामध्ये गोळाचं पाणी टाकणार आहोत ते आपण गाळून घेणार आहोत कारण गुळामध्ये कधी कधी घाण असते म्हणून आपण पाणी गाळून घेऊया आणि या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण मळून घेणार आहोत आपण जे प्रमाण घेतलं आहे ते या पाण्याला पुरेसा आहे जर पीठ खूप जाड बारीक असलं तर पिठाचं प्रमाण हे थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता आता आपण पोळीला जसं पीठ भिजवतो कणिक भिजवतो त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ भिजवून रेडी झालं आहे आता आपण ते दहा मिनटासाठी तसंच ठेवून देणार आहोत दहा मिनिटानंतर आपण त्यातला छोटासा गोळा घेऊन लाटून घेणार आहोत थोडासा तेलाचा हात घेऊन आपण पोळीपेक्षा थोडंसं जाळ लाटणार आहोत पोळी थोडीशी जाड़ असतानाच आपण त्यावर खचखस -खच लावून घेणार आहोत आता आपण त्यावर खसखस पसरवून घेणार आहोत आता आपण पुन्हा खसखस लाटून घेऊया म्हणजे खसखस पिठामध्ये छान मुरली जाईल आणि तेलामध्ये ती सुटणार नाही आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस लावून घेणार आहोत ही पोळी खूप पातळही लाटायची नाही आहे खूप पातळ जर लाटली तर कापण्या या खूप कडक होतील आता आपण पुन्हा थोडंसं लाटून घेऊया तुम्ही बघू शकता इतपत जाडसर ठेवायचे आहे इथे मी शंकरपाळे बनवायचं लाटणं घेतलं आहे त्याने आपण कापण्या कापून घेऊया पुळी थोडंसं फिरवून आपण पुन्हा त्यावर लाटणं फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या रेडी झाल्या आहे आता आपण त्या तळून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरच आपण त्यात तळून घेणार आहोत खूप हाय फ्लेमवर जर तुम्ही तळल्या तर त्या बाहेरून काळपट होतील आणि मध्ये कच्च्याच राहतील म्हणून मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या छान ब्राऊन झाल्या आहे आता आपण त्या काढून घेऊया खुसखुशीत अशा कापण्या रेडी झाले आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा आवडल्यास लाईक करा